नमस्कार, नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आई बाबाच्या स्पेशल आज रेसिपीमध्ये. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत विदर्भ स्पेशल आंबट घारी बनवण्याची स्पेशल रेसिपी। तर चला सुरू करूया. आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल आंबट घाऱ्या. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी तांदूळ. आता या तांदळाचा आपण प्रथम भात तयार करून घेणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 पातेलं. आपण हे पातेलं आता गॅसवर ठेवलेलं आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 पातेलं. या पातेल्यामध्ये आपण आता भाताला पाणी टाकूया. आपल्याला सैलसरच भात शिजवायचा आहे, त्यामुळे आपण थोडं पाणी जास्त घेऊया. या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. घेतलेले तांदूळ आता आपण धुवून टाकू. पाणी चांगलं गरम झालेलं आहे, यामध्ये आपण हे धुतलेले तांदूळ टाकूया. आता आपण हा भात चांगला शिजू देणार आहोत. यावरती आता आपण झाकण ठेवू. तुम्ही पाहू शकता आपण शिजवलेला भात हा गार झालेला आहे. आता आपण पुढील प्रोसेस तयार करूया. आपण आता हा भात एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आपण हा भात एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आपल्याला हे आंबट घारे करण्यासाठी आता आपल्याला हे पीठ चांगलं नरम करून घ्यायचं आहे. हा भात आपण आता चांगला नरम करून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ताक. आपण यामध्ये थोडं थोडं ताक टाकून हा भात आपण चांगला नरम करून घेऊ. जसं आपण पोळीचं पीठ भिजवतो तसंच आपण हा भातही नरम करून एक गोळा तयार करून घेऊ. जसं जसं लागेल तसंच ताक टाकून आपण हा चांगला मळून घेऊ. आंबट गारा या खाण्यास खूपच टेस्टी असतात, त्यामुळे तुम्ही ह्या एकदा तरी करून पहा आणि खाल्ल्यानंतरच तुम्हाला त्याची चव कळेल. असंच आपण हे थोडं थोडं टाक यामध्ये टाकून चांगलं भिजवून घेऊ. म्हणजे हे ताक टाकून आपण भिजवल्यानंतर हे आपण हे मिश्रण आपण रात्रभर असंच ठेवणार आहोत. कारण हे ठेवल्यामुळे हा भात आणि हे ताकामुळे भात चांगलाच फुगेल आपला आणि सकाळी आपण आता ह्या तयार करू. तेव्हा हे पीठ हा भात आपल्याला असा चांगला मळून मळून घ्यायचा आहे. जसं जसं ताक लागेल तसं तसं आपण यामध्ये थोडं थोडं मिक्स करूया. आपण ताक टाकून हा भाताचा गोळा चांगला भिजवून घेतलेला आहे. साधारणपणे आपल्या आपण जसं कणी पोळीला कणी तयार करतो तसंच हे आपण पिठाचा गोळा तयार केलेला आहे. आता हे आपण रात्रभर हे मिश्रण असंच झाकून ठेवणार आहोत. आता यावर आपण एक ताट झाकण ठेवू. आता यावर आपण एक झाकण ठेवूया आणि सकाळी आपण याच्या घाऱ्या तयार करून घेणार आहोत. रात्री आपण ताकामध्ये भात भिजवून ठेवलेला होता, आता आपण सकाळ झालेली आहे. आता आपण त्याच्या आंबट घाऱ्या तयार करणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, थोडी कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा. प्रथम आपण आता सर्वात प्रथम आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या, लसूण, ओवा, जिरे हे सर्व आपण आता मिक्सरमधून काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता हे सर्व मिश्रण आपण आता मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता हे आपण ह्या भातामध्ये टाकणार आहोत. आता हे सर्व मिश्रण भातामध्ये टाकून आपण सर्व हे एकजीव करून घेऊया. चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी हळद टाकूया, 1/2 चमचा तिखट टाकूया. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. आंबट घाऱ्या हा विदर्भातील लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे आणि तो ह्या घाऱ्या खाल्ल्यानंतर तुम्हालाही आपल्याकडे करावाशा वाटतील. तेव्हा तुम्ही एकदा ह्या खाऊन पहा आणि तयार करा, तुम्हाला त्या निश्चितच आवडतील. आपलं हे सर्व मिश्रण एकजो करून झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण ही कोथिंबीर टाकू. परत आपण एकदा हे मिश्रण एकजो करू. आता हे मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला ते प्लॅस्टिकच्या कागदावर ह्या घाऱ्या थापवून घ्यायच्या आहे. आपण जसे वडे थापतो तसेच थापायचे. तर या घाऱ्या तळण्यासाठी आपल्याला ठेवायची गॅसवर कढई. कढईमध्ये आता तेल टाकूया. आता हे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत आपण घाऱ्या थापून घेऊ. ह्या घाऱ्या थापण्यासाठी आपल्याला घ्यायचा एक प्लॅस्टिकचा कागद, त्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे.
आपण जसे वडे करतो तसेच थोडे छोटे छोटे गोळे करून आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहे। जास्त जाड आणि जास्त पातळी नाही, मीडियम साईजचा आपण ह्या घाऱ्या थापून घेणार आहोत। आता ह्या आपण अशा सर्व थापून घेणार आहे। आपल्या इकड्यातील तेल तापलेलं आहे, आता आपण हे तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता हे आपलं किती छान तळले जात आहे आणि किती छानही फुगत आहे, तेव्हा असंच आपण ह्या तळून घेणार आहोत। मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। आंबट घाऱ्या या खायला खूपच टेस्टी असतात आणि त्या होतातही खूप कुरकुरीत, त्यासाठी तुम्ही एकदा तरी ही रेसिपी करून पहा आणि खाऊन पहा। आपल्या या गाऱ्यांचा रंग हळूहळू बदलत लाग चाललेला आहे। पाहू शकता किती छान आहे, कलरही किती छान आलेला आहे। अशा सगळ्या तळून घ्यायच्या आहे। आपले सगळे घारे तळून झालेले आहे। आता तुम्ही पाहू शकता हे किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे, ते खूपच क्रिस्पी झाले, क्रिस्पी पण झालेले आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। तुम्ही एकदा खाल तर तुम्ही परत परत ही रेसिपी तयार कराल आणि खाल। या अगोदर तुम्ही ही विदर्भ स्पेशल आंबट घारे ही रेसिपी कधी खाल्ली नसेल तरीही तुम्ही एकदा ट्राय करा आणि खा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्हाला विश्वास आहे विदर्भ स्पेशल आंबट घारे बनवण्याची रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असेल। तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।